चैतन्य मोटर्स ओकिनावा आणि इलेक्ट्रिक मल्टीब्रँड पासिंग नॉन पासिंग दुचाकी उपलब्ध असणारे एकमेव विश्वसनीय ठिकाण। दसरा आणि दिवाळी सणानिमित्ताने विशेष ऑफर, बँक लोन तसेच एक्सचेंज सुविधा उपलब्ध। 90 ते 200 किलोमीटर पर्यंतची रेंज असणाऱ्या गाड्या, एक युनिट विजेमध्ये 90 ते 200 किलोमीटर चार्जिंग बॅटरीवर चालणारी प्रदूषण मुक्त ई बाईक। प्रोप्रायटर प्रवीण सरोदे आणि बालम सरोदे, ठिकाण घुलेभेळ शेजारी रायतेवाडी फाटा नाशिक पुणे महामार्ग संगमनेर। संपर्क 98574-95-63। संगमनेर तालुक्यातील श्रमिक आणि श्रमशक्ती कृषी शैक्षणिक संकुल आयोजित कृषी प्रदर्शन आणि शेतकरी परिसंवाद कार्यक्रमाचं आयोजन श्रमिक मंगल कार्यालय या ठिकाणी केलं गेलं। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अधिष्ठाता कृषी संचालक महात्मा फुले कृषी विद्यापीठ डॉ प्रमोद रसाळ, तर अध्यक्ष म्हणून श्रमिक उद्योग समूहाचे संस्थापक साहेबराव नवले, मार्गदर्शक डॉ अण्णासाहेब नवले, विष्णू नरवडे, रवींद्रकुमार निमसे, डॉ संतोष वाघचवरे, सतीश कानवडे यांसह मान्यवरांची उपस्थिती होती। प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते फित कापून कार्यक्रमाचं उद्घाटन झालं, तर आलेले सर्व मान्यवर आणि शेतकऱ्यांनी सर्व स्टॉलला भेटी दिल्या आणि डॉक्टर प्रमोद रसाळ यांनी शेतकऱ्यांना गाई आणि शेतीविषयी मार्गदर्शन केलं। निश्चितच आता आपण बघतोय की हवामान बदल याचे परिणाम आपण आता गेल्या 2 ते 3 वर्षापासून लागोपाठ बघत आहोत आणि निश्चितच त्या दृष्टीने शेतकऱ्यांच्या ज्या ज्या अडचणी असतील त्या अडचणी सोडवण्यासाठी शास्त्रीय दृष्टिकोनातून आमचे विद्यापीठ सदैव तयार आहेत। आमचे शास्त्रज्ञ वेळोवेळी शेतकऱ्यांना त्या बाबतीत मार्गदर्शन करतील। त्यांना ज्या ज्या अडचणी असतील त्या त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा। आमच्या विद्यापीठाच्या त्या त्या विभागाच्या शास्त्रज्ञांशी संपर्क साधला तर निश्चित त्यांची जी अडचणी असतील त्या सोडवण्यास त्याला मदत होईल। आता निश्चितच लंपीच्या बाबतीत शासनाने वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन सूचना शेतकऱ्यांना दिलेले आहे आणि त्यानुसार जर काळजी घेतली तर निश्चित आपल्याला लंपी रोगावर नियंत्रण ठेवता येईल आणि जेणेकरून दुधाचा परिणाम किंवा दुधावर या लंपी आजाराचा परिणाम होणार नाही ही दक्षता आपल्याला त्या दृष्टीने घेता येईल। खरं तर आपण यापूर्वी जी शेती केली आलो आजही करतोय की पारंपरिक शेती होती पारंपरिक त्यामध्ये फुलं आला नांगर आला याच्यातून आलं बैल आली फुलं आलं हे सगळं तेव्हा आलं त्यावेळेला ती शेती करत होते ती पर्वते होती। त्या शेतकऱ्याच्या म्हणजे कुठून 4-2 माणसं असायची 4-2 कुठे धान्य कुठलं वर्ष निघत जायचं। आता जी पारंपरिक शेती राहिली नाही ती करत नाही कुणी करत नाही पर्वत नाही का लोकसंख्या वाढली। शेतकरी अकोले तालुक्यातून आलेलो आहे। इथं श्रमिक जी संस्था आहे संस्था नाही म्हणता येणार त्याला उद्योग समूह आहे। या उद्योग समूहाने संगमनेरमध्ये एक शेतकरी चर्चासत्र आणि प्रदर्शनाचं आयोजन केलेलं होतं। तर त्या आयोजनामध्ये शेतकऱ्यांसाठी खूप काही फायद्याचं असं काही ठेवलेलं होतं। त्याचबरोबर जे दूध उत्पादक शेतकरी होते जो लंपी आजार असेल इतर काही जे विद्यापीठाचे प्राध्यापक आलेले होते त्यांच्याकडून त्याबद्दल माहिती समजली। त्याचबरोबर प्रदर्शनामध्ये विविध कंपन्यांनी जवळजवळ 50 कंपन्यांनी पार्टिसिपेट केलेलं आहे। त्यामध्ये शेतीपूरक आणि शेती रिलेटेड जेवढे काही व्यवसाय असतील त्या नजीक सर्व गोष्टींचं या ठिकाणी प्रदर्शन होतं आणि ते प्रदर्शन पाहून बहुतांश शेतकरी आपल्या शेतीमध्ये त्याचा वापर करतील अशी मला इच्छा आहे आणि मी या प्रदर्शनाला येऊन एकदम छान वाटलं। आपण शेती व्यवसाय हा उद्योगधंदा म्हणून केला पाहिजे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती जर उद्योगधंदा म्हणून केला तर तो फायदेशीर होऊ शकतो। या उद्देशाने कृषी प्रदर्शन आयोजित केलं आहे। या कृषी प्रदर्शनामधून प्रत्येक कंपनीचं जे नवनवीन जे संशोधन चालू असतं आणि त्या संशोधनाची जोड आपल्या शेतीला जर दिली तर आपल्या उत्पादन खर्चामध्ये बचत होऊन 15 ते 20% बचत होऊ शकते आणि मालाचा दर्जा आणि मालाचं उत्पन्न जर वाढलं तर 25% उत्पन्न वाढू शकतं म्हणजे एकूण आपल्या शेती व्यवसायामध्ये 50% वाढ होऊ शकते आणि या उद्देशाने कृषी प्रदर्शन आयोजित केलं। त्याला प्रतिसाद शेतकऱ्यांचा प्रचंड मिळाला। सुमारे 3-3.5 हजार शेतकऱ्यांनी आतापर्यंत कृषी प्रदर्शनाला भेट दिली आणि परिसंवादामध्ये सुद्धा हजारो शेतकरी या ठिकाणी उपस्थित आपण पाहिलं आणि शांतपणे बसून होते। हे सर्व शेतकरी स्वतःच्या खर्चानं आलेले होते आणि ते अनेक शेतकरी आपली मनोगत व्यक्त करू इच्छित होते त्यांचे अनुभव सांगू इच्छित होते आणि अशा प्रकारे एकमेकांनी अभ्यासपूर्वक जर एकत्र येऊन शेती केली आणि आपल्या शेतात पिकणारा माल
त्याचा एक वेगळा ब्रँड बनवून जर आपण विकसित केला की जो आपल्या शेतात उत्पादित झालेला माल हा आपल्या सर्वांना आरोग्याला हितावा असं वाटेल त्यावेळेला निश्चितपणे आपल्या या मालाला भाव जास्त मिळेल, मागणी वाढेल आणि एकूणच आपली आर्थिक प्रगती होईल. या उद्देशाने मागील वर्षी ज्या शेतकऱ्यांनी दूध पुरवठा केला त्या सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांना आपल्या आजच्या या मेळाव्यामध्ये 2 रुपये प्रतिलिटर अशा प्रकारे रिबेट आणि त्यांची अनामत आणि या महिन्याचे 2 दुधाचे एकूण 15 वाड्याचे पेमेंट हे 18, 19 आणि 20 तारखेला केलं जातील आणि याची एकूण रक्कम साधारण 10 कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्गी करण्यात आली. फोन करतो यानिमित्त फक्त दीपावलीच्या शुभेच्छाही देऊ नका. खरं म्हणजे अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपली मागची 2-3 वर्ष वाटचाल चालू आहे आणि एकूणच समाज आणि शेतकरी वर्ग आर्थिक अडचणी सापडला आहे. आताही अवेळी पाऊस पडतोय पण हे सर्व संकट दूर व्हावे. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक अनिल नवले यांनी केलं. कार्यक्रमाच्या शेवटी दूध उत्पादकांसाठी रिबेट जाहीर केलं गेलं. यावेळी श्रमिक कृषी विद्यालयाचे विद्यार्थी आणि तालुक्यातूनच नव्हे तर पूर्ण जिल्ह्यातून शेतकरी आणि दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येनं हजर होते. नितीन कोकणे, सी न्यूज मराठी, संगमनेर. उत्सव आनंदाचा, दिवाळी धमाक्याचा. संगमनेरच्या गुरुदत्त मोबाईल शॉपीमध्ये काहीही खरेदी करा आणि जिंका 1 लॅपटॉप, 3 LED TV, 3 साऊंड बार आणि 100 मोबाईल फोन. सर्व नामांकित कंपन्यांचे 100% फायनान्स उपलब्ध. आपणही ठरू शकता भाग्यवान विजेते. म्हणूनच आजच गुरुदत्त मोबाईल शॉपीमध्ये खरेदी करा आणि आनंद घ्या मेगा फेस्टिवल ऑफरचा. दिवाळी सण मोठा नाही आनंदाला तोटा, यासाठी आजच गुरुदत्त मोबाईल शॉपीच्या संगमनेर, लोणी आणि तळेगाव शाखेला भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क गुरुदत्त मोबाईल शॉपी, यशोधन कॉम्प्लेक्स, नवीन नगर रोड, संगमनेर. संपर्क 70 20 110 810.